पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि इथून पुढचा अर्धा तास अनेक महत्त्वाच्या बातम्या. सुरुवात करूयात न्यूज 18 लोकमतचा एक मोठा दणका. रवींद्र सोनवणे यांना अखेर सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. हे रवींद्र सोनवणे तेच आहेत अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि या प्रकरणातून त्यांना पाठीशी घालण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र हे सगळं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं लावून धरलं. सध्या ते अटकेत आहेत आणि रवींद्र सोनवणे यांना आता सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संजय, सविस्तर सांग. मिलिंद, खरं तर ही अतिशय धक्कादायक अशी घटना होती आणि 6 जानेवारी रोजी अमरावती येथे एका अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव येथे एका अल्पवयीन युवतीचा खून झाला होता. आणि या खून प्रकरणात खून होण्याच्या पूर्वी ही अल्पवयीन युवती जी आहे ती आधी एका गावातल्या मुलांसोबत मुलाने तिला पळून नेलं होतं. त्यानंतर रवींद्र सोनवणे यांनी त्या मुलाला आणि या अल्पवयीन युवतीला खरं तर पकडून आणलं होतं. त्यानंतर रवींद्र सोनवणे यांनी चौकशीच्या नावावर या अल्पवयीन युवतीसोबत सलगी साधण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर तिला ते सतत बंगल्यावर बोलायचे, तिच्या कॉलेजमध्ये जायचे, तिच्या घरी पण ते जेवायला जायचे. आणि या संदर्भात या युवतीच्या आईने वरिष्ठांकडे तक्रार सुद्धा केली. आणि या रवींद्र सोनवणे यांच्या सलगीमुळं तिचा जो आधीचा जो मित्र होता सागर तितुरमार म्हणून, या सागर तितुरमाराला शंका आली की या मुलीला रवींद्र सोनवणे आपल्यापासून हिरावून नेत आहे. आणि यातूनच रवींद्र सागर तितुरमारे या युवकानं या अल्पवयीन युवतीचा खून केला. आणि यानंतर खरं तर या घटनेला वाचा फुटल्या गेली ते न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून वाचा निश्चित. संजय, आता या निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कशा प्रकारची कारवाई होणार आहे आणि कसा न्याय मिळवून दिला आपण? मिलिंद, निश्चितच मी तुम्हाला सांगू इच्छितो की या पोलीस कर्मचाऱ्याला, पोलीस अधिकारी जे रवींद्र सोनवणे आहे यांना निलंबित नाही तर न्यूज 18 लोकमतने हे प्रकरण लावून धरलं. त्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि महिला बालकल्याणमंत्री बच्चू कडू यांनी हा मुद्दा लावून धरला आणि त्यांनी या रवींद्र सोनवणे यांना निलंबित केलं. मात्र याची सगळी चौकशी या प्रकरणाची लावण्यात आलेली होती आणि चौकशीत रवींद्र सोनवणे दोषी आढळले. आणि दोषी आढळल्यामुळं आता अमरावतीचे पोलीस अधीक्षक जे आहे त्यांनी पोलीस महासंचालकाकडे 3 दिवसापूर्वी रवींद्र सोनवणेला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे प्रस्ताव पाठवला. पोलीस महासंचालकांनी रवींद्र सोनवणेच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि रवींद्र सोनवणेला कायमस्वरूपी आता पोलीस सेवेतून. निश्चित संजय, एखादा माणूस जर का आपल्या अधिकारांचा किंवा वर्दीचा अशा पद्धतीनं गैरवापर करत असेल तर ती अतिशय अयोग्य गोष्ट आहे आणि त्याच्या चुकीचं फळ त्यांना निश्चितपणे मिळालं. न्यूज 18 लोकमतनं हा विषय लावून धरला होता. वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. येस बँकेचा नाशिक महापालिकेला मोठा फटका बसणार आहे. येस बँकेवर सध्या रिझर्व्ह बँकेनं मोठे निर्बंध घातले आहेत आणि या निर्बंधांमुळे विविध सरकारी आस्थापनांना फटका बसताना दिसतोय. पिंपरी चिंचवड महापालिकेबरोबरच आता नाशिक महापालिकेला फटका. बँकेत पालिकेचे 60 ते 70 कोटी रुपये आहेत आणि पालिकेतील 22 सुविधांचे पैसे हे याच येस बँकेमध्ये भरण्याच्या दृष्टीनं व्यवस्था करण्यात आली. काल येस बँकेच्या संदर्भातली बातमी येताच रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लावल्याचं जाहीर करताच नाशिक महानगरपालिकेनं येस बँकेतले सर्व व्यवहार हे तातडीनं थांबवले आहेत. लक्ष्मण घाटवळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय अधिक माहिती आहे? खरं तर सर्वांनाच माहिती आहे येस बँकेवर जे काही निर्बंध लादण्यात आलेले आहे आणि त्या निर्बंधांनंतर आता सर्वसामान्यांबरोबर सरकारी आस्थापना ज्या आहेत त्यांना देखील याचा फटका बसतोय. नाशिक महानगरपालिकेला मोठा फटका मानला जातोय. तब्बल 60 ते 70 कोटी रुपये जे आहेत ते नाशिक महानगरपालिकेचे येस बँकेत अडकलेले आहे. नागरी सुविधा देत असताना त्यामध्ये शाळेच्या उत्पन्नाच्या दाखल्यांपासून, शाळेच्या दाखल्यांपासून तर घरपट्टी आणि पाणीपट्टी अशी स्वरूपाची जी खाती आहे ती येस बँकेशी कनेक्ट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्या माध्यमातून येणारा जो पैसा आहे जो नाशिक महानगरपालिकेत कर रूपी जमा होतो तो सर्व पैसा येस बँकेत अडकलेला आहे आणि ही अमाऊंट तब्बल 60 ते 70 कोटी रुपयांची आहे. खरं तर यापूर्वी नाशिक महानगरपालिकेचे हे सर्व व्यवहार जे आहेत ते स्टेट बँक ऑफ इंडिया
यांच्यासोबत होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्या बँकेशी करार रद्द करून नाशिक महानगरपालिकेने येस बँकेसोबत करार केला होता आणि तोच करार आता नाशिक महानगरपालिकेच्या अंगलट येताना दिसतोय. त्यामुळे आता नागरिकांचे जे करुपे आलेले पैसे आहेत आता येस बँकेत अडकले. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देखील या संदर्भात येस बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून या संदर्भात जे आहे व्यवहार जे आहे ते थांबवण्याचे आदेश दिलेले आहे. नागरिकांना देखील आवाहन केलं आहे. आस्थापनांना देखील या संदर्भातचे आदेश जे आहे लेखी आदेश ते पालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेले आहे. लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.